स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. पुण्यामध्ये एक जुना बाजार म्हणून एक मार्केट आहे, तिकडे जाण्याचा प्लॅन आहे, काहीतरी घ्यायचं आहे मला. सो तिकडे गेल्यावरती दाखवेल तुम्हाला काय घेणार आहे ते. सो आय गेस तुम्हाला तिकडंच पाहायला आवडेल. सो मित्रांनो चला निघूया आणि पुण्यामध्ये कसं काय वातावरण आहे ते दाखवायचं ट्राय करेल तुम्हाला नक्की. मित्रांनो निघालो आपण जे पुण्यामध्ये जुना बाजार म्हणून एक मार्केट आहे तिकडे. ॲक्च्युली आम्हाला तिकडं थोडी शॉपिंग करायची होती आणि जुना बाजार म्हणजे तिकडे जुन्या वस्तू मिळतात असं काही नाही, वस्तू तिकडे नवीन भेटतात. बट ॲक्च्युली ते नाव पडलेलं आहे जुन्या बाजार आणि तिकडे अँटिक वस्तू खूप साऱ्या मिळतात, जे की अँटिक वस्तू लोक संग्रहित करतात, त्या प्रकारची अँटिक वस्तू खूप साऱ्या मिळतात, जे की तुम्हाला पुण्यामध्ये कुठं भेटणार नाही. अशा प्रकारची अँटिक सगळ्या वस्तू, कॉईन्स किंवा मूर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या, गाडीचे जे टूल किट वगैरे असतात, गाडीचे सर्व सामान, हे सर्व वस्तू तुम्हाला तिकडे त्या जुन्या बाजारमध्ये भेटतात. सो जाता जाता सिटीमधून जे काय रोड वगैरे, कसं काय वातावरण आहे पुण्यामध्ये, कसं काय रायडर्स आहेत, लोक रूल फॉलो करतात नाही करतात, थोडं 10 मिनटं आपल्याला ते बघायला भेटेल. आता जाताना आपण सर्व सिटीमधून म्हणजे आता इकडून कात्रजवरून डायरेक्ट खाली रुद शनिपार स्वारगेट शनिपार ABC असं करतच जाणार आपण. सो तुम्हाला बऱ्यापैकी पुण्याचे जे रस्ते आहेत ते पाहायला मिळतील. सो गाईज स्टे ट्यून आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कसा वाटतो व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगू शकता बिंदास्तपणे तुमचे ओपिनियन जे काय असतील ते. वरचे नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा. सो गाईज खूप खूप थँक्यू लास्ट व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल, तुमचा व्हॅल्युएबल वेळ काढून माझा जो व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. असाच सपोर्ट करत राहा पुढे सुद्धा. थोडासा पाऊस यायला लागलाय, एवढ्या वेळ येत नव्हता. थोडी कॅमेराची सेटिंग करण्यामध्ये आमची, हे बघा कॅमेराची सेटिंग करण्यामध्ये आमचे 20-25 मिनिटं गेले. रेकॉर्डिंगचा थोडासा इश्यू होतोय कॅमेरासोबत. मी यूज करतो कॅमेरा आहे तो. क्वालिटी वगैरे कशी वाटते ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मला. तर मित्रांनो जस्ट आत्ता आलो आहे कात्राचा जो मेन चौक आहे तिकडे, इकडे राईट साईडला आहे PMC बस स्टॉप. मेन चौक आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला सिटीमध्ये. सो गाईज पुण्यामध्ये किंवा सिटीमध्ये गाडी चालवताना ज्यावेळी तुम्ही घरातली बाहेर पडताल तर माझं सजेशन असेल की हेल्मेट घातल्याशिवाय बाहेर पडू नका. आणि अजून थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतं की माझ्याकडे गाडी आहे R15 जी की V2 मॉडेल होती, गोल्डन ब्लॅकवाली लिमिटेड एडिशनची गाडी घेतली होती मी. आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर गाडीला पिकअप आणि मायलेज असा एक नंबर आहे दोन्हीसुद्धा. R15 यमाच्या मोस्टली गाड्यांचा जो मेंटेनन्स आहे तो पण बऱ्यापैकी कमी असतो. मायलेज आणि जो पिकअप आहे थोड्या वेळाने तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटेलच तो. आता जर विचार चालला असेल गाडी स्पोर्टी बाईक घ्यायची बजेटमध्ये, तर बजेटमध्ये आता थोडंसं त्याचं प्राईस वाढलेली आहे पण तरी पण बजेटमध्ये भेटू शकेल तुम्हाला R15. आता जे V3 मॉडेल आले ते मायलेजसुद्धा चांगलं आहे आणि त्याचा लुकसुद्धा खूप सुंदर असं केलं आहे. आज एक अनुभव घेतला पेट्रोलच्या बाबतीत की जर तुम्ही सकाळी पेट्रोल भरण्यासाठी गेलो तर मी पेट्रोल पंपावरती सेलचा पेट्रोल पंपावरती जे V पॉवरचं पेट्रोल वाजत आहे, तर पॉसिबल झालं तर ते पेट्रोल तुम्ही टाकत जा गाडीमध्ये, जेणेकरून इंजिनचं जी कंडिशन आहे ती चांगली राहते आणि पिकअप पण असा बऱ्यापैकी चांगला मिळतो जो की रेग्युलर भेटतो त्यापेक्षा चांगला पिकअप भेटतो. हे डावीकडे पाहू शकतो तुम्ही मेट्रोचं जे स्टेशन आहे त्याचं काम चालू आहे स्वारगेटच्या ब्रिजवरतून. ते तुम्ही बघताय आता जे काय बघताय ते स्वारगेटचा ब्रिज. राईट साईडला गेल्यावरती हडसरकडे रोड जातो आणि आता आपण जाणार आहे सिटीमधून. तर मित्रांनो आता आलो आहे आपण जे सारस बाग आहे तिकडे डाव्या साईडला, तुम्ही इकडे या साईडला पाहू शकता इकडे तिकडे आहे जे सारस बाग, जे तळ्यातले गणपती म्हणतात ते इकडेच आहे आतमध्ये. आणि ते बघा इकडून हे पुढे दिसतो सारसबागचं साईन, इकडे आतमध्ये आहे सारसबाग. इकडे जे राईट साईडला तुम्हाला आता दिसत आहे त्या साईडला जे ब्ल्यू कलरचं शेडनी झापलेलं आहे
इकडे जे दगडूशेठ गणपती आहे त्यांचं जे डेकोरेशन चालतं ते इथं चालतं या या शेडमध्ये. पुण्यामध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. आज डाव्या साईडला आहे जे शनिपार मंदिर, शनिपार एरिया, तो इकडे तुम्ही डाव्या साईडला बघू शकता. इकडे आहे जे मंदिर, शनी मंदिर. आणि राईट साईडला लक्ष्मी रोड. आणि आता इकडून सरळ पुढे जाणार आपण ABC मध्ये. अरे हो, एवढी कसली घाई झाली, इंडिकेटर देऊन चालले तरी हॉर्न देत बसला. सो राईट साईडला इकडे बघू शकता तुळशी बाजार, मुलींचं पुण्यातलं आवडीचं ठिकाण. इकडून आतमध्ये गेल्यावरती पूर्ण एक गल्ली आहे. इकडं आहे नमवी महाविद्यालय राईट साईडला. आणि जस्ट आता आपण पोहोचणार आहोत ABC चौकामध्ये, जो की फेमस आहे पुस्तकांसाठी. कुठल्याही प्रकारचे पुस्तकं तुम्हाला हवे असतील तर इथे येऊन तुम्हाला भेटू शकतात, जुने नवे सगळे. पोहोचणार आहोत शनिवार वाड्याच्या एरियामध्ये. समोर जे तुम्हाला दिसत आहे मोठी भिंत, ती आहे शनिवार वाड्याची भिंत. हे शनिवाड्याचा गेट, बट सध्या शनिवाडा जो पर्यटक आहे त्यांच्यासाठी बंद ठेवलेला आहे. हा ब्रिज बघू शकता तुम्ही इकडे, हा आहे कॉर्पोरेशनचा ब्रिज. हे समोर जे डाव्या साईडला दिसत आहे तुम्हाला, इकडे आहे ते पुणे महानगरपालिका. ते समोर क्रेनसारखा दिसत आहे त्याच्या बॅक साईडला. मला ॲक्च्युली राईट साईडला जायचं, पण थोडंसं रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुढे आलो. आता इकडून राईट टर्न घेऊन जुन्या बाजारात जाईल. एक सजेशन असेल अजून की ज्यावेळेस तुम्ही जुन्या बाजारात येताल त्यावेळेस गाडी पार्किंगमध्येच पार्क करा, इकडे तिकडे उड्या लावू नका. कारण की मोस्टली गाड्या इकडे पोलीस पावती करतात गाड्यांवरती, आणि सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा ते काय एवढं बरोबर नाही आहे. सो मोस्टली गाडी पार्किंगमध्येच पार्क करा. चला, गाडी व्यवस्थित पार्क झालेली आहे. आता जायचे समोर. फ्रेंड्स, गाडी लावली इकडे मागे पार्किंगमध्ये आणि आता जाणार आहे सर जे की जुने बाजारामध्ये. जे पहिले जेवढी गर्दी असायची मित्रांनो त्यापेक्षा खूप प्रमाणात कमी गर्दी आहे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आतमध्ये कशा प्रकारचा तो बाजार भरतो. इकडे मार्केट खूप सारे अँटिक वस्तू वगैरे भेटतात आणि जिमचं सामान वगैरे भेटतं. मला घ्यायचं जिमचं एक बेंच जो की इनक्लाइन डिक्लाइन दोन्ही प्रकारे आपण त्याला मारू शकतो. तो पुढे जाऊन तेही तुम्हाला दाखवेल आणि काय काय भेटतं तेही दाखवेल. पाहू शकता ज्या की खूप अँटिक आहेत, तुम्हाला बाहेर कुठेही भेटणार नाही अशा प्रकारच्या वस्तू शोधायच्या वारस. इकडे आहेत जे टूल लागतात पक्कड वगैरे, पाने वगैरे भेटू शकतं तुम्हाला. पाहू शकता इकडे बेंच, बेंच कुठे भेटेल आपल्याला? पाहू शकता तुम्ही इकडे जे पॉवर टूल्स वगैरे आहेत ते सर्व या साईडला भेटतात आतमध्ये. काय काय साईज नाही कुठे भेटेल? बाकी सर्व आहे का? 4000 रुपये. बाकी सर्व बाकी जे आहे ते नाही त्यामध्ये दाखवतो ते आहे का? हा.
ऍक्च्युअली इकडून जे की मला एक जिम साठी बेंच घ्यायचा होता, इनक्लाइन डिक्लाइन जो बेंच होतो तो वाला, तो एक घेतलेला आहे इकडून. घरी जाणार डायरेक्टली, दातांचे काय रेकॉर्डिंग करत नाही. घरी गेल्यावरती जे काय घेतलं ते तुम्हाला दाखवलं. तो काय चला पाहू शकता तुम्ही, एक मिनिट इकडे पाहू शकता. हा पूर्ण डिसेंबल करून आणलाय, कारण की आणण्यासाठी थोडा कम्फर्टेबल झाला डिसेंबल केल्यावरती. सो इकडे पाहू शकता आता याला असेंबल करतो आणि कसा दिसतो तो ते तुम्हाला दाखवतो मी. ब्लॉग मध्ये मी तुम्हाला जे पुण्यातील थोडेफार रोड आहेत सिटी मध्ये ते दाखवण्याचा ट्राय केला. इथून पुढे असेच एक दोन ब्लॉग मध्ये पुण्यातील जे काही ठिकाण आहेत ते सगळं पाहण्याचा दाखवण्याचा ट्राय करेन मी. सो जर व्हिडिओ लाईक पर्यंत पाहिला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. सो गाईज भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गाईज बाय बाय, टेक केअर, थँक्यू.